बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण का त्यांना कळतं आहे मुंबईमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी प्रतिसाद दिला आहे जनमानसांमध्ये जो प्रकार काल रायगडकडून वर असं लोक उत्स्फूर्त पद्धतीने बाहेर येत आहे। भारतीय जनता पक्ष सन्मान्य मोदी साहेब सन्मान्य राणे साहेब या लोकांना जो काही प्रतिसाद मिळत मिळत लोक आशीर्वाद देत आहेत हे आशीर्वाद कुठं ना कुठंतरी ह्या लोकांना लागली आहे लागलं आहे यांचं त्यांना वाटतं की बाबा हे असं झालं तर आमचं काय खरं नाही। म्हणून अशा पद्धतीच्या जर वेगळ्या मार्गाने करत पण मुद्दा म्हणजे आमचा मुद्दा एवढाच आहे देशाचा अपमान झाला आहे देशाचा म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्रीवर बसलेल्या व्यक्तीने देशाचा अपमान केला आहे या तर उद्धवजी ठाकरे यांनी माफी मागावी या तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा पहिला दाखल करा आणि मग आमची भाषा आमच्यावर भाषा करा। म्हणजे कोणी उठून उद्या देशाचा अपमान करायचा आणि आम्ही सहन करायचं हे कुठल्या चौकटीत लिहिलेलं आहे। पण ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत त्या पद्धतीने खरंच जर अटकेचे आदेश सरकारने दिलेत तर भाजप आदेश विदेश हे पहिले येऊन तरी दे। राणेसाहेब आता रत्नागिरीची यात्रा थोड्या वेळाने सुरू करतायत म्हणून सरकारला जे योग्य म्हणजे हे सरकार देशविरोधी सरकार आहे का हिंदू विरोधी ऐकलेलं आम्ही आता देशविरोधी पण झालेलं आहे। देशाचा अपमान करणाऱ्या आणि देशाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण करणारं हे सरकार आहे का म्हणजे उद्या देशाचा अपमान कोणी करेल तर हे सरकार त्याच माणसाला अटक करणार ज्यांनी देशाच्या बाजूने भूमिका घेतली। सन्मान्य राणे साहेबांनी जी भावना व्यक्त केली ते 130 करोड आमच्या भारतीयांची आहे। प्रत्येक भारतीयाला वाटतं की ह्या व्यक्तीने आमच्या देशाचा अपमान केला की त्याला हेही माहीत नाही संविधान पदावर असताना की बाबा देशाला किती वर्ष झाले स्वातंत्र्याला। म्हणून लवकरात लवकर उद्धवजी ठाकरे यांनी पहिले माफी मागावी आणि मग पुढचं पुढचं बघू मग आमच्या देशाच्या देशाचा कोणी अपमान केला हे शिवसैनिकांना चालतं हे बाळासाहेबांना चाललं असतं। मुलगा असता तरी बाळासाहेबांनी पहिलं कठोर टीका त्यांच्यावर केली असती की तुम्हाला हे माहीत नाही की अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव आहे म्हणून तुम्ही कशासाठी आंदोलन करताय कोणाच्या विरोधात करताय हे थोडा विचार करून करा आणि आलेल्या लोकांना शिवथाळी कशी द्यायची हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। साहेब आत्ताचा ज्वलंत विषय राणे साहेबांना अटक करण्यासाठी पुणे आणि नाशिकवरून निघाल्याची चर्चा नाही मुद्दा असा आहे की पोलीस अटक करायला निघालेले आहेत हे कुठल्या पत्राच्या आधारे तुम्ही सांगताय की जे चालवत आहे ते हातात नोटीस पण लिहून जाऊ शकतात। म्हणून माझं म्हणणं आहे की आपण ज्यासारख्या प्रसारमाध्यमाने वृत्तपत्रांनी परत तर तपासलं पाहिजे की नेमकं पोलीस आता DYSP आणि त्यांच्याबरोबर आहेत यात्रा तर आमची निघणार आणि यात्रा त्याच पद्धतीने जल्लोषाने जे आम्ही काढतात आता आमचे यात्रा प्रमुख प्रमोद चटर्जींनी सांगितलेलं आहे। मूळ मुद्दा असा आहे की राणेसाहेबांनी हे वक्तव्य कुठल्या भावनेनेही केलं हे पहिलं आपण समजलं पाहिजे। राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री म्हणून त्याला आपल्या देशाचा जो त्यांनी अपमान केलेला आहे त्यांना हे माहीत नाही की देशाचा अमृत महोत्सव आहे आणि त्यांना अधिकाराला विचारायला लागतं आणि संविधान पदावर असलेल्या माणसाला विचारायला लागतं हा आमच्या देशाचा अपमान नाही का। लॉग इन करा mumbaitak.in वर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस